नमस्कार, मी ॲडव्होकेट अभय पाटील, उपजिल्हा प्रमुख शिवसेना पाचोरा तालुका. येत्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी पाचोरा तालुका पंचायत समिती आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या काही ग्रामपंचायती, शिंदाड असेल, वरखेडी असेल, कुराड असेल, त्याच्यानंतर सातगाव डोंगरी असेल, सार्वपिंपरी असेल, नगरदेवळ्याचा भाग असेल, तर ह्या नगर ग्रामपंचायतींमध्ये मागच्या काळामध्ये व आत्ताच्या नवीन निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले आहेत किंवा अनियमितता आणि चुकीची कामं झालेली आहेत. या संदर्भामध्ये गेल्या 4 महिन्यापासून पाचोरा तालुक्याचे नवीन आलेले जे BDO आहेत, अतुल पाटील, यांच्याकडे सातत्याने तक्रारी करतोय, मागण्या करतोय, परंतु अतुल पाटील हे त्यांच्या मनमानी कारभारामुळं व चुकीच्या धोरणांमुळं त्यांचं या पंचायत समितीच्या कारभारावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाहीये. ग्रामपंचायत स्तरावरचे कर्मचारी त्यांचा ऐकायला तयार नाहीत. ग्रामसेवक असेल, ग्रामविस्तार अधिकारी असेल, ग्राम विकास अधिकारी असतील किंवा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असतील, वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख असतील, त्यांचं आणि या गटविकास अधिकाऱ्यांचं भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये संगनमत आहे की काय, इथपर्यंतची शंका मला या निमित्ताने येते. आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये मी जळगाव जिल्ह्याचे नवीन आलेले डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे या संदर्भात सविस्तर अशी तक्रार केलेली आहे, परंतु त्या संदर्भात सुद्धा आजपर्यंत मला काही कळवण्यात आलं नाही. म्हणून मी 15 ऑगस्ट 2021 रोजी पाचोरा तहसील कचेरीच्या समोर आपली जी उपोषणाची नेहमीची जागा आहे तिथं उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत मी जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालू राहणार आहे. पाचोरा महात्मा गांधी रोजगार हमी योजना, जी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आहे, या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेले आहेत. या संदर्भाच्या फायली मागणी करूनही सदस्यांना दिल्या जात नाहीत. गाळ्यांच्या सदस्य आहेत त्या पाटीलताई, त्यांनी अर्ज दिलेले गट विकास अधिकाऱ्यांना की बाबा गोटा शेडच्या याच्यामध्ये लोक 5-5 हजार रुपये तुमचे मागतायत, एजंट लावून कामं होत आहेत आणि बेकायदेशीर लोकांना, चुकीच्या लोकांना लाभ दिला जातोय, तरी त्याची दखल घेतली गेली नाही. मी आणि आमच्या शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील यांनी मिळून या गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं 3-4 महिन्यामध्ये की तुम्ही गोटा शेड मंजूर करताना सदर लाभार्थ्याकडे गुरंढोरं आहेत का नाही याबाबतचा शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर जो आहे याचा टॅगिंगच्या संदर्भातला पुरावा घ्यावा, तसा दाखला घ्यावा, त्याच्याशिवाय टॅग असल्याशिवाय कोणालाही तशा प्रकारचा गोटा शेड मंजूर करू नये. परंतु येथे खोटे ठराव तयार करून मागच्या तारखा टाकून गणेश चौधरी BDO असतानाच्या काळातले, यांना अधिकार नसताना अतुल पाटलांना त्यांच्या काळातले प्रकरणं सुद्धा मंजूर करण्याचा पराक्रम या गटविकास अधिकाऱ्यांनी केलेला आहे. आणि देवाणघेवाण त्यांची जी काय आता तिथं भाजपची सत्ता आहे त्यांच्या लोकांशी संगनमत करून हे सगळं गटविकास अधिकारी यांनी केलेलं आहे. या संदर्भामध्ये जर म्हणायचं तर या गटविकास अधिकाऱ्यांनी महिन्यातून ठराविक ग्रामपंचायतींना भेटी देणं त्यांना अत्यावश्यक आहे, त्यांच्या कामाचा तो एक भाग आहे, त्यांच्या मॅन्युअलमध्येच तसं दिलेलं आहे. परंतु सदरचे गटविकास अधिकारी कुठल्याही गावांना भेटी देत नाहीत. या मागच्या 1 वर्षामध्ये ते आल्यापासून त्यांनी अशा प्रकारे कुठल्या गावांना भेटी दिल्यात का याच्याबद्दलचा कुठलाही अहवाल उपलब्ध नाही. आता ते ह्या मुलाखतीनंतर खोटा अहवाल तयार करतील तर त्याला काही मी करू शकत नाही, परंतु आजपर्यंत तो उपलब्ध करून दिला गेला नाही कोणाला. दुसरं महत्वाचं की या अनेक ग्रामपंचायतींमध्ये अनियमितता, बेकायदेशीरपणा, भ्रष्टाचार व 14 वित्त आयोग 15 वित्त आयोग असेल याच्या कामांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. त्या संदर्भाच्या तक्रारी त्या त्या ग्रामपंचायतींनी ह्या पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला दिलेल्या आहेत. परंतु स्थानिक BJP जे काही सदस्य निवडून आलेले आहेत किंवा जे काही लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत यांच्या दबावामुळे हे गटविकास अधिकारी यांच्यावर, या ग्रामपंचायतींवर किंवा त्या ग्रामसेवकांवर कारवाई करायला तयार नाही. या बाबतीतला मुद्दा मी या माझ्या उपोषणाच्या याच्यामध्ये घेतलेला आहे. पिंपळगाव, हरिश्वर, शिंदाड, बाळद, लोटार, लोहारा, डांबुर्णी, नगरदेवळा, कुराड, वरसाडे यासह अनेक गावांच्या ग्रामपंचायतच्या विरुद्ध पुराव्यासहित लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांकडे असेल, मग राजकुमार धस असेल किंवा मग अजून त्यावेळेला पवार असतील किंवा अजून, पण विशेष करून राजकुमार धस यांच्याकडे दिलेल्या होत्या.
5 वर्ष झाले सातगाव डोंगरी आणि वरखेडीची चौकशी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. अशा अनेक ग्रामपंचायती या तालुक्यातल्या की ज्यांच्या चौकशीचे आदेश देऊनही अजूनपर्यंत चौकशी पूर्ण झाली नाही, किंबहुना काही गावांना चौकशीसाठी या महाशयांनी भेटीच दिल्या नाही, यावर सुद्धा गट विकास अधिकारी बोलायला तयार नाहीत. त्याचे अमोल शिंदे हे शेतकऱ्यांबद्दल, गरिबांबद्दल, लोकांबद्दल कळवळा असल्यासारखे वेगवेगळे नाटकं करत असतात. मग त्यांना पाचोरा पंचायत समितीच्या अंतर्गत चाललेला हा भ्रष्टाचार दिसत नाही का? त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी माझ्याबरोबर यावं, आपण बसून हा प्रश्न तडीस लावू की पाचोरा तालुक्यामध्ये घोटाशेडच्या बाबतीत, विहिरींच्या बाबतीत कसा भ्रष्टाचार झालेला आहे, लोकांना वैयक्तिक लाभाच्या ज्या काही योजना असतील, मग ते पंप वाटप असेल, ते शिलाई मशीन वाटप असेल, ते कॉम्प्युटरचे क्लासेस असतील, ते समाज कल्याणच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील, ह्या बोगस लाभार्थी दाखवून कागदावर दाखवल्या गेल्या, त्याचे पैसे हडप केले गेले, या सगळ्यांमध्ये अमोल भाऊ तुम्ही आमच्या बरोबर या, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमच्या पक्षाच्या सभापती उपसभापती असतील किंवा या पंचायत समितीच्या अधिकारी असतील यांनी कशा प्रकारचे भ्रष्टाचार केलेले आहेत. तर त्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालावं. इकडे तिकडे खड्ड्यात झाडं लावायचे प्रयोग आता संपले, आता त्यांनी खरोखर हे जे पंचायत समितीच्या आर्थिक गरिबाच्या विकासाच्या यात्रेत जे काही खड्डे पाडून ठेवलेले आहेत या लोकांनी, ते खड्डे बुजवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सोबत यावं असं आवाहन या निमित्ताने करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.